नमस्कार आदाब शास्त्री अकाल आणि योगकर, तुमका परत एक फाउट जो कंटिन्युएशन असा आमच्या लास्ट वीकाक आमच्या बरोबर आशिल्ले ह्या कार्यावळीन ह्या गजाली शोन फेरमिन बाब, सलील नायक, तशेंच राजेश पेडणेकर सर आनी ओला बाब आनी जायत्यो मजा मस्ती, जायत्यो गजाली केल्यो आमच्या फिल्म रिलेटेड आनी खुबश्यो गजाली उरल्यो. म्हाका दिसता ह्या सुद्दां एपिसोडान त्यो कवर जावच्यो ना. बट स्टार्टींग वीथ परत एक फावट राजेश पेडणेकर सर. सर, फर्स्ट टायम टॅक्निकल पार्टा बद्दल उलयता. फर्स्ट टायम एवर इन कोंकणी फिल्म इंडस्ट्री डॉल्बी एटमॉस साउंड यूज केल्लो आसा, ताचे रिझन आनी ताचो फायदो कसो कितें येतलो लोकांक? हय, बेजीक इज हांगा अजुनी एटमॉस टॅक्नोलॉजी थिएटरान ना सद्या हांगा गोंयान, पण बॉम्बे इज देर. सो एटमॉस इज समथींग लायक समजा आतां एक हॅलिकॉप्टर येता ऑर पावस पडटा, सो पीपल स्टार्ट फिलींग दॅट एक्च्युली थंयच्यान पावस पडटा काय, वयल्यानच्यान पावस येता काय. बिकॉज आमच्या हितून एक सीन आसा which is training, which is in rain. So, akho, in 20 minutes, that shot, the entire shot is created. Manje tanna so paus aylo, we were shooting for some other scene. Okay. And tanna kaane ki dhagyata manun, ta sagar mulale, hari sar mulale, come on, get ready, we are doing that scene. Okay. Ani achanak to paus padlo, itlo ghagani paus padlo. So the whole team was in the rains, working out, running, and in toh ek scene asa, dialogues aha, and fantastic. So, if I'm not wrong, Aldona bin shoot dalna amcha, sir? Aldona? No, that was in Valpoi. That was in Valpoi. Okay, yeah. So that was the one. So, yes. So that will be a different look. That will give a different look for the film. Janate, pausani, yahan sate. So that is the atmosphere I'm talking about. And Dolby, of course, everybody knows about Dolby. So, because the sound created is none other than Biswajit Chatterjee. Obviously. So, fantastic. He is a man of a great ear. So, taka tashe ek bare nyana aata tum. So, why not, I said. Barobar, maka ista 7.1 no sound system te tuka Dolby digital dita bada ka effect. By created by person like Biswajit Chatterjee. So he knows what will go on what speaker, what traveling. So that is his expertise. सो तेन्ना अशें दिसतालें की इट इज 7.1. बरोबर, म्हाका दिसता जर मणी कर्णिका बीन तांच्यानी पळयला जाल्यार तांकां एक्चुअली उरी जर पळयला जाल्यार साउंड इफेक्ट कितें आसता पळय, आनी ज्या मनशान केला तोच मनीस चटर्जी सरूच आमकां सद्याक ह्या फिल्मान लाभिल्ले आसा. सो कितें एक्सपिरियन्स आसतलो तुमी विचार करपाक शकता. ट्रेलर इज आवट, ट्रेलर तुमी पळोवपाक शकता. सलील, कमींग डावन की आमी, म्हाका याद आसा की जेन्ना शुटींग सुरू जाली त्या टायमार पयली दिसतालें की स्पोर्ट्स इव्हेंट, स्पोर्ट फिल्म करता आसतना आमी जाम जावपाची शक्यता आसता शुटिंगाच्या वेळार, पण आमी कितले टेक दिले आसतले. फॉर एक्झाम्पल, जे डॅमाचेर धांवल्या बघूया आमी सर आशिल्ले, सर आमकां परत परत येस कम ऑन यू कॅन डू दीस यू कॅन डू इट, कितें दिसतालें तेन्ना? हय, शूट म्हाका दिसता 2 सेगमेंटांनी आमी केला. ऑफकोर्स इफ आय रॉंग, येस. पयली म्हणजे आमी वी फिनिश द एन्टायर ड्रामा part, then we shot all the field work, because that was necessary. Hi, was the run to Manta Damager, that was in the first part. Hi, maka dista ek 25 tari take jau na. Yes, and jar koni saloni dam pahila adala to kitlo stretch kitlo vadlo asa dhoi pova. We ran the entire stretch for 25 times at least. No, no, and also because of that sprinkle of water. Hi, because on the camera to yata त्या खातीर दॅट इफेक्ट. अँड अनदर थिंग, डॅमाची गोष्ट आयली की ह्या पिक्चरान गोवा इज कॅप्चर्ड सो ब्युटिफूल. एक्झॅक्टली, म्हणून गोंयचे दर्शन, गोवा दर्शन घेवपाक जाय जाल्यार तो ह्या पिक्चरान आसा. बिकॉज वी हॅव ट्रॅव्हल्ड एव्हरी कॉर्नर ऑफ गोवा ऑलमोस्ट, एंड द विलेज शॉट इन एव्हरी कॉर्नर ऑफ विलेज. बरोबर,
त्यांना चोडशे बिल्डिंग मेवताले शेतात, शेत केन्ना निवळे रे, केन्ना फ्लॅट करून थिंगा ते शेतात खेळले, तोच मेवताले केन्ना शेत निवळे म्हणजे एक दोन दिन पावसाच्या. आयज काल किती आहात सगळ्यांक ग्राउंड आहात ते गावची एटमॉस्फियर त्यांना एक्झॅक्टली बिकॉज इट अ पिरियड फिल्म न्ही. आम्ही खंय खंय धावपाक शकनाशिल्ले, खंय येवपाक जावपाक शकनाशिल्ले. म्हाका दिसता सेलावलीम डॅम बी तेन्नाच तो जाल्लो जाल्लो बरोबर त्याच टायमा वयल्यान. अँड देन परत आम्ही म्हाका दिसता अशा जाग्यांचेर म्हणजे विड्डे घेतला, साखळे विड्डे शूट जाले आमची, आल्दोना शूट जाला, बिचोले शूट जाल्या, थिवे शूट जाल्या, सालवली डॅम, पणजे शूट जाल्या, ऑलमोस्ट सगळ्या जाग्यांचेर आम्ही शूटिंग केलं. इंडोर लॉट ऑफ प्लेसीस wherever there is a nostalgic situations nostalgic architecture or anything the third time ga gyoche padle. We shot in Panji, we shot in Santa Cruz, so we were everywhere, we shot everywhere. Pun tumka kharech tumka ek navin goycho feel yochana tatur ami jari sagle kade shoot kele ale navin goycho feel yochana ek periodic film 83 cha time avaj kashe ashille तोच फील येतो कारण लुकूय तसेच असा, लुकाचेर खूप मगाशी काम केला. परत आम्ही ते फुल गाल ऑलमोस्ट आय वॉज पुटिंग दॅट लुक गाल्ले गल्ले वॉट एव्हर यू कॉल इट फॉर ऑलमोस्ट अ इयर ते वाढत नाशिल्ले, सो आय हॅड टू कीप ऑन ग्रोईंग देम. हय पण आमच्या खुपशा प्लेयरांनी सुद्धा म्हाका दिसता केस वाढिल्ले, लांब केल्ले, आणि खुपश्यो गजाली केल्ल्यो जो लूक तुमच्या खातीर सगळ्यांक हाडलेलो तो. अला बाब जेन्ना आम्ही ह्यो सगळ्यो गजाली म्हणटा की आम्ही पुराय गोयचो पॅन गोवा जर आम्ही पळयत जाल्यार एक फील असा गोयचो, तो फील म्युझिकेन कन्वर्ट करप भरपूर गरजेचो आशिल्लो. सो त्या टायमार तुमचे उलोवप जातले रॉनी सरा कडेन बीन. हय खुबशे म्हाका फोन करीत आसलो एक एवरी डे टू थ्री डेज कंटिन्युअसली वॉज कॉलिंग मी. आता एक सांगपाक लागलो की व्हिज्युअल्स ऑलरेडी जाल्ले आहा, आम्ही किती करता नॉर्मली वी रेकॉर्ड ऑडिओ फर्स्ट अँड देन द व्हिडिओज आर डन ऑर द मुव्हीज लाईक दे शूट. बट हिअर इट वॉज जस्ट द ऑपोजिट, व्हिज्युअल्स वर ऑलरेडी रेकॉर्डेड, दे वर ऑलरेडी ऑन द स्क्रीन. आय सॉ द व्हिज्युअल्स अँड देन वी वर सिंगिंग एज पर द टेम्प ऑफ द व्हिज्युअल्स. बरोबर, म्हाका दिसता आम्ही ते सॉंगूय दोन फावटी किती तरी शूट केले, तेच सॉंग जे सॉंगाचे फुटबॉल फुटबॉल असा ते आम्ही पहिली शूट करताना एका वेगळ्या म्युझिकेचेर शूट केले आणि दोनदा शूट केले. सो आफ्टर दॅट म्हाका दिसता आम्ही जेव्हा रियल गेम्स खेळपाक लागले आम्ही म्हाका दिसता अराउंड 15 to 19 डेज एकीकडे दवरलेले एका हॉटेलारच दवरलेले. अँड देन तातूर खूपसो फायदो जातालो की एक बॉन्डिंग असले ते येताले अँड आमकां कितें काम करपाक मेळटाले, आणि आम्ही खुबशी कामां वांगडा रावून केल्ली असा. सो ताजे यू डोंट वॉन्ट मी टू स्पीक ऑन दॅट राईट? नो यू कॅन, जी मजा मस्ती झाली ती खूप इम्पॉर्टंट असता. दॅट टेम्पो वॉज रिक्वायर्ड बिकॉज सी कितें जातालें इतले कास्ट वॉज ह्यूज न्ही आणि इतले प्लेयर सगळे. पहिली ड्रामा ऑलरेडी वी हॅड शॉट म्हणजे त्यांना कोण काय एकटा येऊ ना, बट वेन वी वेट टुगेदर जेव्हा वी स्टार्टेड शूटिंग द गेम्स ऑफकोर्स वी हॅड टू स्टे टुगेदर कारण एका ग्राउंडाचेर वी वे शूटिंग फॉर 3-4 डेज कंटिन्युअस. सो आमकां एका हॉटेलांत दवरिल्लें, तूं आशिल्लो थंय. सो तेन्ना जे आमी एकठांय आयले वी जेल्ड सो वेल की that bonding and I'm sure that bonding will definitely show on the screen also. खरंच दिसतलो. परत आणि एक गोष्ट आमकां सगळ्यांक सांगिल्ली की तुम्ही तुमच्या नावाने उलो करू नका, प्लेयराच्या नावाने उलो करा, जे एक सवय उरपाक कारण जेन्ना फिल्डाचेर वता तेन्ना त्या प्लेयरांच्या नावाने उलो करप असतं. एक आणि एक खूप इम्पॉर्टंट गजल असा जे फुटबॉल प्लेयर्सांची असता किंवा खंयचे स्पोर्ट्समॅन जेव्हा असतात त्यांना त्यांची एक गजल असते एनर्जी बिल्डअप, त्यांची एनर्जी चार्ज्ड असता खूप. इफ आय एम नॉट रॉंग आम्ही जेव्हा सेजाच्या ग्राउंडार जेव्हा आम्ही प्रॅक्टीस करताले त्यांना जे सेजाचे प्लेयर्स आशिल्ले ते किक मारताले ते हाफाच्या फुडें पावताले तांचो बॉल आणि आम्ही त्यांच्या थंय मारताले. सो तांची एनर्जी जर पळयत जाल्यार मजा येताली पळोवपाक. आमची एनर्जी कशी येताली ती हांव सांगतो तुका. आम्ही खेळून खेळून जाम जाताले. बरोबर, जाम म्हणल्यार जाम आणि आमकां स्पेशल एनर्जी येता सर हाडून दितालो. तो इन्सिडंट म्हाका दिसता शेअर करपाक जाय. सर कितें जालें सारकें? काय ना, एक्चुली कशें आशिल्लें आमचे कोच म्हणजे मान्युएल टफ इज अ टफ गाय अँड तो आमकांय टफ करून व्हेरी सिन्सियर अँड तो प्लेयरांकूय तसो टफ करपाक सोदतालो. ओके बट समवेअर ही वॉज in between forgetting that these people are actors, these are not players, they are not players. Definitely. So to tens regime galtalo, regime was the same ki na no water, no water, no, yeah, they all those things, you know, baba kine ani ingredient boost karpa khate nothing, tanka cramp etle tanka attack etlo tanka he all those things, you know. Okay, I have down down
हे पडल्या जाम बिकॉज ऑब्वियसली आणि इट वॉज बारांग बिरांग दनपारा गरमी सारखी असली म्हणजे ऑक्टोबर इट्स आणि ऑक्टोबर हीट हीट सो हे जाम जाताले ते मागीर आमी पळयलें की ह्या पिक्चरा खातीर तितलें बरें न्ही म्हणून हांवें तांकां सांग हांव हांव उदक करून दिता ना उदक व्हरपाक तूं कित्याक वता तूं एक्टर कित्याक वता ना 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 हांव हांवूच करतलो हांवूच करतलो सो हांवें मागीर ते एनर्जी ड्रिंक ती घेतिल्ली आनी तेजेर न्यूज पेपर दिसपाक जायना कितें व्हरता रे उदक व्हरता उदक आनी खरें आनी आनी जेन्ना व्हरतालो तेन्ना इल्लें इल्लें हांवें ताका सांगतालो इल्लें मार रे तांकां सांगनाशिल्लो पयली एनर्जी ड्रिंका आयले न्ही आनी जाय आनी कितले बरें दिसताले आनी म्हणटाला आनी जाय आनी आरे नाल्या आनी बाकीच्यांक दिवपाचे आहा एक एक गोड सगळ्यांनी एक एक गोड म्हटलें चालू चालू हांकां कळनाशिल्लें दीस पीपल वर टू फील हांव उदक करून दिता बट खरें ती एनर्जी ड्रिंकूच म्हणजे खरी एनर्जी ड्रिंक आशिल्ली लायक जी आमचे मार्केटान येता ती नॉट एनी अदर नॉट दॅट नॉट एनी अल्कोहोलिक डिफरंट एनर्जी ड्रिंक वॉट यू गेट इन द मार्केट एक्झॅक्टली खरंच खूप मजा आयिल्ली त्यांना सुद्धा बट ह्या फिल्मान एक मेन गोष्ट असा जी आमकां सगळ्यांक खूप उमेदी करता ती म्हणल्यार व्हिज्युअल इफेक्ट्स कारण एक पिरियॉडिक फिल्म करता स्टेडियमाचो लूक दिवपाक जाय तुम्ही जर आता बाकीचे हिंदी फिल्मांनी पळयता जाल्यार तो येदो व्हडलो लूक दिवपाक जाल्यार कितली कामां ताच्या फाटल्यान आसता सो ह्या फिल्मान 15 मिनटांचो व्हिज्युअल इफेक्ट्स आसा म्हाका दिसता आमच्या गोंयांत 7 मिनटां सुद्धा कोणी मॅक्झिमम करूंक ना त्या पयशान म्हाका दिसता आनी एक धाकले नॉर्मल कोंकणी फिल्म जावपाक शकता सो दॅट्स व्हाय आय सेंड थँक्स टू अँड एप्रिशिएट प्रसाद सर फॉर दॅट टेकिंग अ कॉल सो म्हाका दिसता ह्या फिल्मान जे इफेक्ट्स तुमकां पळोवपाक मेळटले स्टेडियमाचेर तुम्ही फिल्म ट्रेलर जर पळयत जाल्यार तुमकां एक सीन आसा तातूंत ट्रॉफी दवरलेली आसा आनी कॅमेरा एंटर जाता सो तेन्ना सुद्दां जो विज्युअल इफेक्ट्स आसा हाज्याकून बरे बरे विज्युअल इफेक्ट्स तुमकां हांगासर पळोवपाक मेळटले प्लेयर्स खेळटना बीन आनी दीस फिल्म इज नॉट ओनली शॉर्ट इन गोवा इट इज ऑल्सो शॉर्ट इन कोलकाता कोलकाता सगळे प्लेयर्स कोलकाता गेल्ले थोडे प्लेयर कोलकाता गेल्ले सो इट इज ऑल्सो शॉर्ट इन कोलकाता एक्झॅक्टली ह्या फिल्मान आणिकूय ॲक्टर्स असा ब्रिजेश असा ह्या फिल्मान ज्यांनी खूपशे कोकणी फिल्मांनी काम केले असा उगम असा अगेन वी हॅव आणि बाकीचे ॲक्टर्स आमचे असा रोहित मनोज येस मनोज इज देर मनोज अगेन एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर वेलोश्का अंतोनेट आहा युअर समीक्षा असा प्रिया असा कितले इट वॉज अ ह्यूज टीम म्हाका दिसना इतली व्हडली कास्ट अजून कोंकणी पिक्चरान केली इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हँडल ते सगळे इतले कॅरेक्टर आनी इतले आर्टिस्ट डिफरंट प्लेस लोकेशन सारखे तुका यू शूड बी वेल प्रिपेर्ड फॉर दॅट हा कितें करता ना इट्स नॉट इजी टोटल आय थिंक आय वॉज टोल्ड देर आर 135 आर्टिस्ट जस्ट आर्टिस्ट हे सगळे जे ह्या फिल्मान काम केले त्याच्या बाहेर जे स्टेडियमाचेर दिसतात ते वेगळे असा लोक सगळे ते सगळे लोक वेगळे असा आणि इतले सगळे इन्क्लुडिंग आमचो गोंयचो पोदेर सगळे जे तुम्ही आमच्या गोयच्या इंडस्ट्रीतले जे कॉमेडी स्टार्स म्हणा किंवा आमचे बरे बरे ॲक्टर्स थिएटर ॲक्टर हे सगळे ह्या फिल्मान तुमकां पळोवपाक मेळटले आणि वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट 24 तारखेक आमच्या गोंयात लॉन्च जाता तुमच्या लागच्या थिएटरांनी जेन्ना येतले त्यांना तुम्ही पळयात नक्की पण सध्याक रवींद्र भवनान तुमकां हो शो पळोवपाक मेळटलो तिकेट बुकींग चालू असा 24 मे रवींद्र भवन मार्गांव हांगासर एक गोष्ट ह्या फिल्मातली असा की नॉट ओनली द फुटबॉल कारण जे फुटबॉल प्लेयर आशिल्ले आम्ही ट्रू इव्हेंटाच्यून तांच्यून थोड्यो इन्स्पायर्ड स्टोरीज काढलेल्यो असा सो तांची पर्सनल लायफूय आसतली सो ताजेरूय आमी थोडे कितें हे दाखयल्ले असा सो ताजे बद्दल थोडे कितें सांगा तातूंत आतां कितें प्रत्येक कॅरेक्टर आसा बिकॉज फक्त मॅची मॅची दाखोवपाक मेळना म्हणजे मागीर कांयच जस्ट लायक एनी स्पोर्ट्स फिल्म एनी स्पोर्ट्स फिल्म तांच्या पर्सनल लायफान कितें म्हणजे घडिल्ल्यो या व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे बिकम अ पार्ट ऑफ दॅट स्टोरी ट्विस्ट खूपूय असा ह्या फिल्मान कारण एका टायमार एक प्लेयर आमचो आमकां कोच म्हणटा की ताका सायडीक दवरया दुसऱ्या प्लेयराक घालया त्या टायमार जो ट्विस्ट जाल्लो
त्यो गोष्टी असतात. सो दॅट वॉज म्हणून म्हटलं की दिस फिल्म इज इन्स्पायर्ड फ्रॉम ट्रू इव्हेंट्स बिकॉज देर आर ऑफकोर्स सिनेमॅटिक लिबर्टी असतात तातून, त्या खातीर इन्स्पायर्ड फ्रॉम ट्रू इव्हेंट्स म्हणून इट गिव्ज अ डिफरंट डायमेन्शन. नाजाल्यार एक एका पर्यंत तरी चलतलें अशें अशें जावपाचें. जशें देर आर सेवरल अदर स्पोर्ट्स फिल्म हिंदीन जे जाता, जशें दंगल जालें किंवां युअर चक दे जालें, हे सो एवरीथींग वॉज. बट हियर वी डोंट नो वेदर इट हॅड हॅपन्ड, बट हियर एज अ गोवन वी नो देर आर येस देर आर सर्टन थिंग्स वीच रियली हॅपन्ड ऑर यु नो जाल्लें त्यांना अशें दिसता. प्लेयर्स आर देर. आणि ऑफकोर्स म्हणून म्हटलें थोडी गजाली आम्ही सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याच. परते परते हांव सांगता की दिस इज इन्स्पायर्ड फ्रॉम ट्रू इव्हेंट. ट्रू इव्हेंट आमकां त्यांचे फोटोज दाखयलेले पहिले, म्हाका दिसता आमी आमकां फोटोज दाखयलेले की बाबा हा अमके अमके अशे अशे प्लेयर आशिल्ले. अजूनही ते फोटोग्राफ्स थोड्यांकडे फेसबुकाचेर बीन आमकां दिश्टी पडटात, खुबशे फोटोग्राफ्स आसा. हय, म्हजो स्पेशली कॅरेक्टर वॉट आय वॉज प्लेईंग पयली शनमुगन म्हणून शनमुगम कोच आशिल्ले ताजेर. सो आय हॅड सीन हॅम बिकॉज हांव क्रिकेट ह्या वटेन जिमखानाचेर खेळटालो तेन्ना दे इज टू ही इज टू कोच सालगांवकर. सालगांवकर बसींतल्यान देंवताले फूल ट्रॅक शूट बिचूट. ही वॉज टॉल ऑफकोर्स दॅट्स वेर आय यस स्ट्रिक्ट. सो ही वॉज स्ट्रिक्ट. सो धीस कॅरेक्टर आय हॅव टू प्ले इन अ डिफरंट वे. स्ट्रिक्ट मातसो मूव आसता, हे आसता. सो फॉर मी एज अन ॲक्टर ऑल्सो दीस वॉज little different to play because my other film like Bhai in Ke Sera Sera is different than Robert in O Lala comedy is different. So wo character ya is different. So I really enjoyed this process to have this character which is really responsible guy for the whole team. एक्झॅक्टली. ह्या फिल्मात हा सुद्धा खूप डिफरंट कॅरेक्टर प्ले करता अपार्ट फ्रॉम पुलीस. म्हाका दिसता फर्स्ट टाइम खंयचो तरी बरो रोल तुझ्या बद्दल उलू शकता. तुझो रोला बद्दल मातशें सांगू शकता तू आमकां? आय एम प्लेईंग फुटबॉल गोलकीपर एक प्ले करता आणि क्रिश ताचे नाव आणि ह्या फिल्मात. सो मजा आयली. आणि एक गोष्ट ती म्हणजे ब्रह्मानंद सराक हांव पर्सनली म्हाका दिसता येताक आसतना मेळिल्लो फर्स्ट टाइम. आम्ही येताक असताना आमकां ट्रेनिंग असताली फुटबॉलाची अँड देन आय वॉज प्लेईंग फॉर माय स्कूल टीम. आणि त्याच्या नंतर आमचे बिचोले टिमींग हांव खेळटालो. त्या टायमार बिचोलचे सगळे जे भुरगे आसा तांकां एकीकडे ट्रेनिंग हाडटा. त्या टायमार ब्रह्मानंद सर दोन फावटी आमकां ट्रेनिंग दिवपाक आयल्लो अँड देन त्या टायमार फर्स्ट टायम मेळिल्ले सराक आनी ताणी दोन तीन टिप्स दिल्ल्यो त्यो अजूनही याद आसा. त्याचो फायदो ह्या रोलाक नक्की झाला असतो कारण आम्ही जेव्हा ट्रेनिंग करताले दोन गोल आडायले तुवें. हय बरोबर, दोन गोल आडायले. सो डेफिनेटली आमकां सगळ्यांक तुमकां पळोवपाक गावतले रील लायफाचेर. रील जेन्ना आमचे प्ले जातले 24 तारखेक तेन्ना नक्की पळोवपाक. आनी ग्लोरी म्हणटा ते आतां जो मनीस ग्लोरी काम केन्ना मेळटा तुका, जेन्ना तूं स्ट्रगल जाता लायफान आनी तूं वयर पावता, तुका नांव मेळ्ळें तेन्ना तूं म्हणटा हा आपूण जिखलो हा ग्लोरी जालो. पूण हे पिक्चरान कितें आहा, ह्या पिक्चरान दाखयले ते सगळे हिरो फुटबॉलाचे हिरो ते आयचे जनरेशन कोण नको, तांकां कळोंक जाय. देखून पेरंट्सां मागता कित्याक भुरग्यांकूय हाडचे, कित्याक गोंयांतले फुटबॉलाक लागून दिसभर मरताले आनी तेंचें नांव वाडलें गोंयांत आनी ते हिरो. सो तो फुटबॉलाचे हिरो ते आमी उगडास काडूंक जाय तेंकां. आनी ते कशें स्ट्रगल जाले तेंच्या लायफान, कित्याक तेन्ना कांयच नासलें, चलोन वचप खेळप मोचें नासलें, उकट्या पांयनी शेकड्याचेर फातराचेर रिंग खूंय तिंगा फेवप आसलेले. आनी दे हॅव स्ट्रगल इन लायफ आनी तेंकां ग्लोरी मेवली पयशी कडेन. सो दॅट सो वी हॅव टू रिमेंबर दीस हिरो. तांच्या लायफान सुद्धा अशो अपडाऊन्स खूप आयले. खूप आहे तुमचे दाखयला न्हू की दॅट्स अ स्ट्रगल. स्ट्रगल वेन यू स्ट्रगल यू गेट ग्लोरी. नाल्यार तुका खंय बेश्ट. आयज काल पळय भुरग्यांक सगळें आहा, फेसिलिटी आहा, ग्राउंड आहा, मोचे दिता गव्हर्मेंट येता. तेन्ना कोणाचें कांय नासलें, कोण कितें दितालो मोचे भायसून येयलो मोचे घातले आहा भायले मोचे आहा तेन्ना ते घालो आपूण बरो ते आसलेले. आयज काल कितें आहा सगळें मेवताय गव्हर्मेंटाचे आहा फेसिलिटी आहा. तेन्ना फेसिलिटी नासली, कोण भायसून येयलो गल्फासून आ बाबा मोचे हाडले हे जर्सी आनी ती घालून भोंवप ते आसलेले. ते वडपण करी आयज कितें जालें सगळ्यांक ते मोचे जर्सी बिर्सी सगळ्यांक मेवता न्हू. तेन्ना मेळ नासले आनी ते फेवपाक कोण वयतले, गरीब पळय ते वयताले फुटबॉलाक. श्रीमंत बाबडे आ बाबा तूं शीक आ श्रीमंते धाडी नासले, पूण थोडे श्रीमंताचे भुरगे आसा तेंकां लायक आसलेले. ते कितें चोरया वयताले फेवप सांगिनासतना तेंकां कितें आ
दोतोर जावंक जाय इंजिनियर जावंक जाय तांकां फुटबॉल तांकां फुटबॉलाचे लायक आहा ते फुटबॉलाक थोडे गेलेले आहा तो एक लोबो म्हणून थंय नांव घेवचे खूब जाण आहा सुधीर आमच्या गोंयांत अशे कितलेशेच प्लेयर आसा जे फाटल्या दिसांनी एक कुवेटाक आमी प्रोग्राम करपाक गेले थंयसर अराउंड 9 क्लब्स आसा फुटबॉल आनी सगळे गोंयचे भुरगे ते खेळटा अँड इनफॅक्ट तांकां फक्त आपल्या क्लबान घेवपाक जाय म्हणून तेका कामाक लायता थंय गोंयच्यान व्हरोन जस्ट फुटबॉल खेळपाक दे आर अर्निंग फ्रॉम द फुटबॉल दे सो म्हाका दिसता फुटबॉल आमच्या काळजान जशें रक्तान रुजलेले आसा ओला म्हाका एक कट करा समजो कितले म्हणटा आले रे फायनली मॅच जिकता कोण हिस्ट्री जाल्या ती ड्रॉ जाता स्कोर गोंयचे सगळे फुटबॉल खेळताले कित्याक कामाक लागून हेका लागून आनी बॉम्बे आख्खी क्लब आले न्हू मागीर ते पानवेल मागीर ते आमी ते फाटले उलोवंक जाय कित्याक लोकांक ओला म्हाका सांग हे जेन्ना सॉंग म्हाका दिसता चडशांनी आयकले तेन्ना एक गोंयचो फुटबॉल नॅशनल एन्थम जावचे सगळ्यांनी म्हणला आसतले न्ही अशें म्हणलांच आनी इवन ते आमचे जी एफ एचे we really request request from maybe I would say from our technical people on and cast that take this film take this song as a anthem for Goan football because we feel that it is really inspiring song and also the way Olav has sung so that is really nice they have shown the interest ata pure am kashe ani ek goshta mar ya filman saglyach hero asa karan te eka ani eka hero che heroin che ami ek real life ancher based ase ek film karta so tumka posteran sudishti pattale ki ami ase khas karun कोणाची तोंडा ना बट हे सगळे हिरो असे दाखवलेले असतात पोस्टरान आमच्या ग्लोरी ह्या फेसबुक पेजीचेर तुमकां पोस्टर्स ट्रेलर्स सगळे पळोवपाक मेळटले सॉंग ऐकपाक मेळटले वचात आणि तुम्ही पळयात मुजरत बेस्ट याद जर तुमकां जाता ऑन फ्लोर आशिल्ले त्यांना काय यादी तुमकां जाता आसतल्यो सर तुमची बेस्ट एक फनियस्ट याद किती असा फनियस्ट याद आता म्हणजे सांगली त्यांना एनर्जी ड्रिंक ही सगळ्यात फनियस्ट आमची सगळ्यांचीच झाल्या सर सध्या बिकॉज आय रिमेंबर म्हणजे सगळ्यांची तोंडा आणि सगळ्यांचे असे आणि बिकॉज आमच्या समोर आशिल्ले ते रियल प्लेयर आशिल्ले एक्झॅक्टली आम्ही खेळटाले आणि आमच्या ऑपोजिट जी टीम आशिल्ली बंगाल टीम जाऊ आणि खंयच्यो टिमी आशिल्ल्यो ते खरे प्लेयर आशिल्ले जे खेळतात ए डिव्हिजनाक किंवा बी डिव्हिजनाक बी खेळतात आणि त्या प्लेयरांक हाडून आमच्या फुड्यान दवरलेले पण येस धाव 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 एक एक शॉट घेवपा खातीर कितलेशेच रिटेक घेवचे पडले कारण थोडे शॉट असे असतात की ते एक्युरेट असपाक जाय कॅमेरा खातीर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू शूट स्पोर्ट्स फिल्म कारण का ते म्हणून दॅट्स वाय द एक्सपर्टी हरिनायर सर हॅज कम अँड ऑफकोर्स देर आर सर्टन ड्रोन विच इज यूज drone camera is also used for that so that is a technical side of it karan khubda harinayar sir suddha ek ek harinayar sir ji bari gazal ki taka jar samta shot avlong na zalyar te parat parat ghevpak layta jo paryant taka sarko shot mela sir satisfied jaung jay sarko satisfied jay sir ek ek scene ashillo jani pola fatlan camera layille ani to maka ista trolley cher ashillo ani kon tari ghol marta to taka sarko mela nashillo आणि त्याला सारखं मिळाना म्हणून मला दिसतं एक दहा एकदा तरी त्यांनी टेक घेतल्या असे खूपशे असे कितलेशे शॉट्स असतात जे परत परत घेतले आणि बरोबर आणि डुप्लिकेट्स काय कोणी यूज करू सगळं येस हिंदी फिल्मांनी आम्ही पळयता की खूपशे फाटी स्टंट करत असताना किंवा फुटबॉल खेळताना डुप्लिकेट्स यूज करतात केला स्टंट स्टंट केले येस एक पडला बरे तरी बरे बरे पैकी स्वतः फाटी पडला आठ फाटी पडली सेम शॉट घेऊन एक्झॅक्टली इवन हांवें केला जायते डाय मारलेले आसा पण बरे दिसता जेन्ना आम्ही करता तेन्ना एक एक प्लेयराचो फील येता आणि म्हाका दिसता वेन वी वर शूटिंग स्पेन्स आमचो आशिल्लो त्या टायमार आम्ही एज अ फुटबॉल प्लेयरूच म्हणू जगल्या कितले म्हणपाक शकता कारण मागीर मागीर असे झाले की आउटसाईड डीज एरियाच्या बाहेर सुद्धा राहून गोल मारपाक शिकलेले आसा आम्ही आम्ही हे ट्राय करून करून शिकल्या अँड एक गोष्ट फुटबॉला बद्दल आमकां सगळं शिकपाक मिळेल म्हणजे बॉलान वारे कितले आसपाक जाय डी एरिया हाफ पेनल्टी
कॉर्नर ह्यो सगळ्यो गोष्टी जर आमकां खबर नाशिल्ल्यो त्यो आमकां शिकपाक मेळ्यो एज अ एक्टर ह्यो गोश्टी शिकन घेवप भरपूर गरजेचें आसता. अँड सर फायनल रिमार्क आमी आतां ह्या कार्य ताज्या पयली एक तुवें फनी गोश्ट विचारपाक सांगले एक अशी फनी गोश्ट डेली 15 दीस जाताली डेली 15 दीस जेन्ना सेकेंड हाफान शूट करून येताले जाम जावन सगळे हॉटेलार येताले हॉटेलार आनी ऑफकोर्स आय एम नॉट एडवर्टायजींग एनी अल्कोहोलीक बेवरेज हियर पण सगळे म्हणटाले आज एक रे म्हणटा ना रे कितें कितें मागीर कोण म्हणटा ए आज हक्काचो दीस मरे आज जावंकूच एक्झॅक्टली एक्झॅक्टली ह्यो गोष्टी खूप फावटी झाल्या बट एक जो आमचो 2 महिने किंवा 1.5 महिने जो आमी प्रॅक्टीस आशिल्ले त्या वेळार खरें सांगता म्हाका दिसता जो कोण आपल्या एक्स्ट्रा तांकां जो कोण फुडें आशिल्लो ताणी आपल्या जेवणाचेर कंट्रोल दवरलेलो जे कोण एनर्जी ड्रिंक आतां आमी नॉर्मल खरी एनर्जी ड्रिंक म्हळ्यार आमचे जी आसा ती उलयता ताजेर सुद्दां कंट्रोल दवरलेलो आनी सगळ्यांनी हार्डवर्क जो आसा ह्या फिल्मा खातीर खरेंच डेडिकेशन जें आसा तें सगळ्यांनी म्हणजे फ्रॉम द प्रोड्युसर कारण प्रोड्युसर स्वता फिल्डाचेर येवन चॅक करतालो की सगळ्यांक सारकें मेळटा हें न्ही की बाबा आपूण बाबा पयशे घातले आपल्याक फिल्म सारकें मेळपाक जाय अशें नाशिल्लें यू हॅव टू से दॅट वी यूज टू स्टार्ट शुटींग एट 6 o'clock इन द मॉर्निंग 6 o'clock इन द मॉर्निंग परत म्हाका दिसता आमी रातचे सुद्दां शूट कितलेशे सीन शूट केल्ले आसा रातचे 3 पर्यंत म्हाका दिसता एक आमी पार्टी करपाक वयता तो सीन आसा रातचो 3-4 सोपला खुबशे टेक जावन जावन 3-4 सोपला अँड देन अगेन दुसऱ्याच्या सकाळी उठून शूटाक आयिल्ले आसा आमी सो इतल्यो सगळ्यो ज्यो आमी मेहनत घेतली आसा ती आमची 24 तारखेक दिश्टी पडटली ऑल द बेस्ट तुमकां सगळ्यांक आणि तुम्ही सगळ्यांनी हांगासर आयले इतले बरे एक्सपिरियन्स तुमचे सांगले अँड आय कॅनॉट फॉगेट द लास्ट डे ऑफ द शूटिंग आणि आम्ही परत एकदा हॉटेलार गेले अँड सकाळची अराउंड 3 आम्ही जागे आशिल्ले फॉर द लास्ट डे वी सेलिब्रेटेड विक्ट्री ऑफ द ग्लोरी वी सेलिब्रेटेड द ग्लोरी वी सेलिब्रेटेड हार्ड येस थँक यू व्हेरी मच थँक यू सर थँक यू फेमिन थँक यू सलील थँक यू थँक्यू आणि आमच्या फिल्मांक तुम्ही येयात पळयात आणि आमकां तोखणाय द्यात आशीर्वाद द्यात देव बरे करू आणि फुडले आणि एक फिल्म घेऊन रोखडेच परत एकदा मेळूया तुमच्या खातीर केला फिल्म सो प्लीज येयात आपल्या भुरग्यांक घेऊन येयात सगळे जण येयात फॅमिली फ्रेंड्स नेबर्स टोटली अ फॅमिली फिल्म टोटली विथ ऍक्शन कॉमेडी सॉन्ग रोमॅन्स एव्हरीथिंग इज फुल पॅक फक्त नाव ती शीतकडी शीतकाळी म्हणजे फिल्म हे चलचित्र पळोवन घराकडे वचून शीतकडी शीतकडी खातले तुम्ही बाहेर हॉटेलाचेर जेवचे ना थंयसरूच चायनीज बिनीज काय खावचे ना हे फिल्म पहिल्या उपरांत तुमकां गोंयची याद जाते तुम्ही शीतकडीच खातले येताले मरे एनीवेज थँक्यू व्हेरी मच देव बरे करू टाटा बाय बाय सी यू अगेन बाय थँक्यू